आई कुठे काय करते मालिकेतील संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसलेबद्दल आज आपण जाणून घेऊयात. रुपालीचा जन्म 29 डिसेंबर 1983 झाला. तिचं लहानपण खूप हलाखीच्या स्थितीत गेलं. घरची स्थिती बेताचीच होती. त्यात वडिलांची नोकरी गेली, त्यांचे पैसे बुडवले गेले, त्यांच्या कुटुंबाला रस्त्यावर राहायची वेळ आली होती. अनेक दिवस त्यांनी कोठ्यात राहून काढले. रुपालीने अनेक लहान मोठ्या नोकऱ्या केल्या. तिनं तिच्या लहान भावाला काहीच कमी पडू दिलं नाही. मग रुपालीने मालिकांत चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारायला सुरुवात केली. तुम्हाला कदाचित माहिती नसेल की रुपालीनं बॉलिवूड सिनेमासुद्धा केलेला आहे. रिस्क हा तिचा पहिला बॉलिवूड सिनेमा, तर मन उधाण वाऱ्याचे ही तिची पहिली मराठी मालिका. यानंतर ती बऱ्याच मालिकांमधून झळकली. कन्यादान, स्वप्नांच्या पलीकडे, कुलस्वामिनी, वहिनी साहेब, गोजीरवाण्या घरात अशा अनेक मराठी मालिका तिनं केल्या. यासोबतच तिनं आयुष्मान भव, तेनालीराम सारख्या हिंदी मालिकांमध्येही काम केलं. याच वेळेस तिला बडे दूर से आए हे या मालिकेची ऑफर आली. या मालिकेत ती लीड रोलमध्ये झळकली. या मालिकेनं तिला ओळख मिळवून दिली. मात्र या मालिकेनंतरही तिला अपेक्षित अशा ऑफर्स मिळाल्या नाहीत. मग तिच्याकडे एक मोठी संधी चालून आली. बिग बॉस मराठी 2 तिला ऑफर मिळाली. या रियालिटी शोमधून ती घराघरात पोहोचली आणि ओळखली जाऊ लागली. हा रियालिटी शो ती जिंकू शकली नाही, मात्र तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. या रियालिटी शोमध्ये तिनं तिच्या पहिल्या लग्नात झालेल्या फसवणुकीबद्दल सांगितले होते. यानंतर तिला आता अंकित मगरेसारखा चांगला जीवनसाथी मिळाला आहे. सध्या ते दोघे रिलेशनशिपमध्ये असून लवकरच ते लग्न करतील. अशातच तिला आई कुठे काय करते या मालिकेत संजनाच्या भूमिकेची ऑफर मिळाली. आधी ही भूमिका अभिनेत्री दीपाली पानसरे साकारत होती. काही कारणास्तव तिने ही मालिका सोडली आणि मग रुपालीकडे ही संधी चालून आली. रुपालीनं या संधीचं सोनं केलं. आज संजना म्हणून रुपाली लोकप्रिय झाली आहे. तर अशा या मेहनती कलाकाराला अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा.